डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त जव्हार सारख्या एका ग्रामीण डोंगराळ आणि आदिवासी भागामध्ये एवढ्या सुंदर प्रकारचं जयंतीचं आयोजन केलं जात आहे हे पाहून खरं तर आम्ही भारावून गेलोय। जव्हार हे शेवटचं टोक आहे महाराष्ट्राचं आणि या तालुक्यामध्ये गेले 4-5 दिवस सलग आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम सुरू आहेत आणि ती जयंती फक्त इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जयंती साजरी होते तशी साजरी न होता ती अत्यंत चांगल्या प्रकारे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली अशी कार्यक्रमांची रूपरेषा आखली जाते। म्हणजे अगदीच मी बघितलं की 10 तारखेला तुमचा कार्यक्रम सुरू झालेले आहे आणि 15 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होते आणि याच समारंभामध्ये कवी संमेलनाचं आयोजन केलं जात आहे। सामाजिक आशयाच्या स्वरचित कविता अगदी दूरदूरून आलेले कवी इथे म्हणतायत आपले विचार मांडतायत। खरं तर बाबासाहेबांना ही दिलेली खूप मोठी अशी आदरांजली आहे। मी तुम्हा सगळ्या कवींना धन्यवाद देतोय, तुमच्या हवी वाटचाली शुभेच्छा देतोय। खरं तर कवींमध्ये प्रचंड ताकद असते, प्रचंड ऊर्जा असते क्रांती घडवण्याची, क्रांती करण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची खरी ताकद ही कवींमध्ये असते। म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कवींनी केलेली क्रांती, त्यांनी शब्दामधून मांडलेल्या भावना आणि त्यानंतर झालेला उद्रेक, हे सगळं जर आपण बघितलं तर कवींमध्ये प्रचंड शक्ती असते। कवी खूप काही करू शकतात आणि म्हणूनच जव्हार सारख्या ग्रामीण भागामध्ये जिथे प्रचंड गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अनेक संकटांचा, अन्याय अत्याचारांचा सामना करून लोक इथे जगतायत, म्हणजे आजही स्वातंत्र्याची 75वी साजरी करताना आमची बालकं कुपोषणाने मरतायत, घरामध्ये खायला अन्न नाही म्हणून महिला गळफास घेत आहेत आणि त्याच वेळेस एकीकडे प्रचंड श्रीमंती आपल्याला दिसते की जेवढी लुटमार त्यावेळेस इंग्रजांनी केली नव्हती त्यापेक्षा जास्त लुटमार हे सरकारी अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी हे मिळून सगळं हे करताय, हे सगळं लुटतायत आणि अशा वेळेस खरी जबाबदारी जी येऊन पडते ती खरं तर कवींवर, लेखकांवर, जी बोलणारी मंडळी आहे त्यांच्यावर। आणि ही जेव्हा बोलायला लागतील, खऱ्या अर्थाने आपले विचार मांडायला लागतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला संविधानाची ताकद दिसेल। जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं मात्र त्या संविधानाचा अंमल किती होतो, कसा होतो हे जर आपण बघितलं तर आपण बाबासाहेबांचे विचार खरोखरच अंमलात आणतो का हा विचार पडतो। आणि म्हणून संविधानामध्ये सगळं काही आहे, हा देश संविधानावर चालतो, संविधानाप्रमाणे खरं तर देश चालला तर इथे कुठेही दुजाभाव नसेल, कुठेही गुन्हेगारी नसेल आणि कुठेही असमानता आपल्याला दिसणार नाही। आणि म्हणून बाबासाहेबांचे हे विचार घरोघरी पोहोचवताना, ते कवी संमेलनातून मांडताना जी धारदारता पाहिजे, जे धारदार टोक पाहिजे, जे आपण जे काही लिहू, आपण ज्या पद्धतीने ती कविता मांडू, ती कायद्याला भिडली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ती घराघरामध्ये चर्चिली गेली पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने आपण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवू शकू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं काही लिहून ठेवलंय ते आपल्या उभ्या आयुष्यात आपल्याला वाचता येणार नाही, एवढं प्रचंड लिखाण केलं। मी तुम्हाला सगळ्या कवींना एक विनंती करतोय, तुम्ही खूप चांगल्या कविता म्हणताय, खूप चांगल्या कविता करताय, या सगळ्या कवितांचं
एक जर आपण पुस्तक तयार केलं आणि ते पुस्तक जर समाजापर्यंत पोहोचवलं तर एक पुस्तक आपल्याला 100 वर्ष जिवंत ठेवतं. कुठलंही पुस्तक कोणीही रद्दीत विकत नाही. एका हातातून दुसऱ्याच्या हातात, दुसऱ्याच्या हातातून तिसऱ्याच्या हातात ते जात राहतं. आपण विचार पेरत राहतो, विचार सांगत राहतो, कधीतरी कुणाला तरी जाग येते आणि तेच आपले विचार मग अंगार फुलवतात. आणि म्हणून पुस्तकं लिहिली पाहिजे. आपण ज्या पद्धतीने शब्दरचना करतो ती कशीही असू दे, आपल्याला जे वाटतंय ते जर आपण लिहिलं, ते लोकांपर्यंत पोहोचवलं, म्हणजे खरं तर आता खूप चांगली परिस्थिती आहे. सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण आत्ता जर काही बोललो, आपण जर आत्ता काही जर सोशल मीडियावर टाकलं तर ते काही क्षणात जगभरामध्ये पोहोचतं. म्हणजे आपले विचार आता चांगल्या प्रकारे आपल्याला मांडता येतात, लोकांपर्यंत ते पोहोचवता येतात. आणि म्हणून सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून आपण जर आपले विचार मांडत राहिलो, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढत राहिलो, भिडत राहिलो, नडत राहिलो, तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना ती आदरांजली ठरेल. बाबासाहेबांनी जे काही मांडून ठेवलंय, जे काही सांगलंय, अगदी त्याच्या आसपास पण आपण नाही आहे, म्हणजे तेवढं उंचीला पोहोचणं हे आता आपल्याला शक्य नाही आहे. पण मात्र तव तेजाचा एक अंश दे, म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातील एखाद्या प्रसंगाचा एक अंश जर आपल्या अंगामध्ये भिनवला आणि त्या पद्धतीने जर आपण मांडणी केली तर आपण खूप काही केल्यासारखं होईल. आणि तीच खरी या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना आदरांजली ठरेल. मी तुम्हा सगळ्या कवींना शुभेच्छा देतोय. जव्हारसारख्या ठिकाणी हे काव्य संमेलन ज्यांनी ठरवलंय त्या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतोय आणि येथेच थांबतोय. धन्यवाद. खूप चांगला अभ्यास, खूप चांगले मुद्द्यांची सांगड घातली. या समितीच्या वतीने या प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाचं अभिनंदन करूया. त्याचे मी स्वागत करतो आहे. वाड्यामधलं किंवा किंबहुना या कोकणामधलं एक उमदार नेतृत्व आपल्यामध्ये उपलब्ध आहे. मला आठवतं ते जेव्हा निवडणुकीला उभे होते पदवीधर मतदारसंघामध्ये तेव्हा त्यांच्यासोबत प्रचारला गेलो होतो. 2-3 ठिकाणी व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि परखड आहे. सत्याची कास धरणारे आपण सकाळी असं म्हटलं होतं की सत्य असत्याची मनचिरेग्वाही मानिलेले नाही बहुमत आहे. जे महात्मा फुलेंचं कोटेशन आहे ते कोटेशन ते पाळण्याचा प्रयत्न करतात. ते आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्यांचं मी सदस्य स्वागत करतो. तदनंतर आमच्या कला आणि वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागाचे युवा प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर राहुलजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण जे प्रेक्षक आहात, श्रोते आहात, या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि आयोजकाला अशी विनंती करतो की आपण हा कार्यक्रम लगेचच सुरू करूया. राहणार जळगाव. आम्ही जळगाववरून आलो आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांवरतीच कविता बनवलेली आहे. तुझ्या विचारांनी अंधार जाळतो, तुझ्या विचारांनी अंधार जाळतो, मेघश्याम संघरत्न वागवतो. मेघश्याम विचारांनी अंधार जाळतो. मी माझ्या कवितेला सुरुवात करतोय. विचारांनी अंधार जाळतो मी, तुझ्या विचारांनी अंधार जाळतो मी, या तुझ्या विचारातून मी अंधार जाळतो मी. तुझ्या विचारांची अभिव्यक्ती विश्वास आणि श्रद्धा पेरितो मी. तुझ्या विचारांची अभिव्यक्ती विश्वास आणि श्रद्धा पेरितो मी. त्यातच सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष उदयास आणतो मी. त्यातच सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष उदयास आणतो मी. तुझ्या विचारातून अंधार जाळतो मी, तुझ्या विचारातून अंधार जाळतो मी. त्याच तुझ्या सुरातून त्याच तुझ्या सुरातून बंधुता एकात्मता आणि स्वातंत्र्य दावितो मी. त्याच तुझ्या सुरातून बंधुता एकात्मता आणि स्वातंत्र्य दावितो मी. तुझ्या विचारातून अंधार जाणतो मी, तुझ्या विचारातून अंधार जाणतो मी. अंधार जाळलेल्या धुक्याला, अंधार जाळलेल्या धुक्याला गगनात धाडितो मी.
अंधार जाडलेल्या धुक्याला गगनात धाडितो मी, गगनातुनी आलेल्या धुक्याला संस्कार पेरितो मी, गगनातुनी आलेल्या धुक्याला संस्कार पेरितो मी, त्याच त्या संस्कार रूपी धुक्याला, त्याच त्या संस्कार रूपी धुक्याला लोकांत पेरितो मी, त्याच त्या संस्कार रूपी धुक्याला लोकांत पेरितो मी, तुझ्या विचारातुनी अंधार जाडितो मी, तुझ्या विचारातुनी अंधार जाडितो मी, त्या पेरलेल्या संस्कारिक धुक्याचा, त्या पेरलेल्या संस्कारिक धुक्याचा लोकांचा आवाज करीतो मी, त्या पेरलेल्या लोक पेरलेल्या संस्कारिक धुक्याचा लोकांचा आवाज करतो मी, त्याच त्या आवाजातून लोकांना दया प्रेम एकनिष्ठ, त्याच त्या आवाजातही लोकांना दया प्रेम एकनिष्ठ उदयास आणतो मी, तुझ्या विचारातून मी अंधार जाणतो मी, तुझ्या विचारातून अंधार जाणतो मी। संतोष मिटकरे तुमच्या समोर कविता सादर करतो आहे, लोक काय म्हणते, जन्म झाला मोठे झालो आता लग्नाचे गुण कधी जुळतील, आणि आयुष्य अर्धे वाया चालले की लोक काय म्हणतील, शिकत होतो तेव्हा म्हणे तू मोठा कधी बनशील, शिक्षण अभ्यास नीट कर रे नाहीतर लोक काय म्हणतील, शिक्षण झालं आता म्हणे चांगली नोकरी मिळेल का, नोकरी नसेल चांगली तर विवाह तरी जुळेल का, मुलगी शिकलेली हवी नाहीतर आयुष्य कसे उजळतील, निर्णय नीट घे बाबा नाहीतर लोक काय म्हणतील, व्यवस्थित जात जा हा पोरं उगीच खोड्या काढतील, भांड्यांचा करू नको नाहीतर लोक काय म्हणतील, केस व्यवस्थित कर रे नाहीतर सज्जन कसा दिसशील, व्यवस्थित जात जा भांड्यांचा करू नको नाहीतर लोक काय म्हणतील, अरे काय हे लोक काही म्हणो तुम्ही तरी मला जाणा, एकदा तरी आयुष्यात म्हणासारखं कर असं म्हणा, तुम्ही नेहमी म्हणता की लोक काय म्हणतील, लोकांना तर आपण नकोच आहे मग ते तर मागेच खेचतील, जिद्द दाखवू आपली, जिद्द दाखवू आपली, स्वतःला सिद्ध करू आयुष्य माणुसकीने जगू मग लोक काहीही म्हणू, उद्या जर उच्च पदावर गेलो तर हेच सारे पाहतील, काल नावं ठेवणारे उद्या आपलेच गुण गातील, त्यामुळे कधी म्हणू नका की लोक काय म्हणतील, आयुष्यात आलो आहे तर काहीतरी असं करू, काहीतरी असं करू छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, काहीतरी असं करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं की उद्या येणारा युग आपल्याला समोर ठेवून जगतील, उद्या येणारा युग आपल्याला समोर ठेवून जगतील। धन्यवाद। निर्दोष सुटतो या कविता बोलण्या अगोदर मी तुम्हाला एक बोलतो की एक मुलगी असते आणि तिचा बलात्कार होतो, तो बलात्कार खूप मोठ्या करोडपती माणसाने केलेला असतो, तर तो पैसे पाणी वगैरे सगळं भरून तो निरोधक सुटून येतो आणि ती मुलगी पुन्हा त्या पोलिसांकडे जाते, त्या कोर्टात जाते आणि त्या साहेबांना काय म्हणते मी या कवितेत मांडत आहे सामाजिक विषय, किती तो मोठा गुन्हेगार आहे, किती तो मोठा गुन्हेगार आहे, कसा सुटला साहेब हा तर चमत्कार आहे, किती तो मोठा गुन्हेगार आहे, कसा सुटला साहेब हा चमत्कार आहे, उरली नाही जागा समाजात माझ्या सोबत केलेला बलात्कार आहे, त्या साहेबांना काय म्हणते, खऱ्याच होतय खोट खोट्याच होतय खर, झाले शेवटी लाचार साहेब केलं सारं बरोबर, झाले शेवटी लाचार साहेब केलं सारं बरोबर, माझ्या वेदनांना कोण देईल न्याय, माझ्या वेदनांना कोण देईल न्याय, इतके कैसे मतलबी सरकार आहे, उरली नाही जागा समाजात माझी, माझ्या सोबत केलेला बलात्कार आहे, एवढंच मानतो एवढंच मागण करते तुम्हाला, दोन पैशासाठी फसवू नका कुणाला, एवढं मागणं करते मी तुम्हाला, दोन पैशासाठी फसू नका कुणाला, द्यावो एवढा द्यावो एवढी
जाओ येऊडी माया माझी समजाव माझी माया साहेब खूप गरीबाचा परिवार आहे उरली नाही जागा समाजात माझ्या सोबत केलेला बलात्कार आहे तवाई तिला न्याय भेटत नाही आणि ती पुन्हा घरात येते बाबासाहेबांच्या मूर्तीकडे बसते आणि बाबासाहेबांना काय म्हणते अत्याचार होता पूर्वी केला नष्ट भीमराया जेव्हा पूर्वी अत्याचार होता तेव्हा बाबासाहेबांनी नष्ट केला म्हणून ती म्हणते अत्याचार होता पूर्वी केला नष्ट भीमराया पुन्हा तेच जुने दिवस जवळ येऊ लागले जरी तू दिलं स्वातंत्र्य आम्हाला जरी तू रे दिलं स्वातंत्र्य आम्हाला तरी अजून भारतात हिंसाचार आहे उरली नाही जागा समाजात माझी माझ्या सोबत केलेला बलात्कार तीसव्या जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न राज्यघटना बनवणारे आपल्या सगळ्यांना अस्पृश्यातून बाहेर काढणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 152वी जयंती आपण साजरी करतो त्याचप्रमाणे माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई याच्या यांना प्रणाम करते मी आणि त्याचप्रमाणे आज आपल्या इकडे मी एक माझी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे एकदा आलेला विचार बसले होते एकदा अशी एका विचारात बसले होते एकदा अशीच एका विचारात का समजून घेत नाही कोणी आमच्या बाबांना होते का ते फक्त आमचे बाबा होते का ते फक्त आमचे बाबा अस्पृश्यांच्या दलदलीतून आम्हाला बाहेर काढणारे होते का ते फक्त आमचे बाबा शिक्षणाची वाट दाखवणारे आम्हाला होते का ते फक्त आमचे बाबा तुमच्या जोडीला तुम्हा आम्हालाही पंक्तीत बसवणारे बनवले होते का त्यांनी संविधान फक्त आमच्यासाठी बनवले होते का त्यांनी संविधान फक्त आमच्यासाठी दिवस रात्र एक करून तहान भूक विसरून राज्यघटना लिहिली होती स्वतंत्र भारताची ते का विसरलात तुम्ही प्रत्येक वेळी दिवसू नका आम्हाला तुम्हाला आंबेडकर फक्त तुम्हाला दिले आरक्षण प्रत्येक वेळी दिवसू नका आम्हाला तुमच्या आंबेडकरांनी फक्त तुम्हाला दिले आरक्षण अरे वेड्यांना जाऊन वाचा राज्यघटना आणि विश्लेषण आरक्षणा या शब्दाचे मुलींना तुमची तर मला कीव येते 6 डिसेंबरला ट्रेनमध्ये तुमच्या लोकांची एवढी गर्दी का असते गा विना तिकीट प्रवास का असतो गा काय केलं तुमच्या बाबासाहेबांनी इतक्या किती ग तुम्ही इतक्या किती ग तुम्ही सुशिक्षित अशिक्षितांचे पांघरूण ओढणारे ज्याच्यामुळे कामाचे तास कमी झाले ज्याच्यामुळे कामाचे तास कमी झाले ज्याच्यामुळे बाळंतिणींची रजा वाढवली फुल पगारी वाढवली कोणामुळे आली हीच का तुमची बुद्धी हो होते ते आमचे बाबा पण समाजातील सर्वांचा उद्धार करणारे त्यांच्या कार्याला वंदन करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे क्रांती आजची स्त्री कशी आहे आणि तिने काय केलं पाहिजे हे मी माझ्या कवितेत मांडलेलं आहे कवितेला सुरुवात करते तिनं फूल नाही तर फुलण बनावं तिनं फूल नाही तर फुलण बनावं इथल्या पाखंडी व्यवस्थेविरुद्ध तिनं पेटून उठावं इथल्या पाखंडी व्यवस्थेविरुद्ध तिनं पेटून उठावं तिनं घ्यावं हातात शस्त्र तिनं घ्यावं हातात शस्त्र आणि करावा इलगार इथल्या व्यवस्थेवर तिनं करावा विद्रोह आणि करावा वार इथल्या मानसिकतेवर तिनं मारावी मुस्काटात इथल्या व्यवस्थेच्या आणि हिंडावं निर्भीडपणे तिचा हिजाब काढून तिनं त्यावी ललकारी आणि पणावं झलकारी तिनं त्यावी ललकारी आणि पणावं झलकारी तिनं पेरावं स्वातंत्र्याचं बीज तिनं पेरावं स्वातंत्र्याचं बीज वाढवावं संविधानाचं रोपट तिने तिच्या हाडाच्या पेनातून तिने तिच्या हाडाच्या पेनातून तिच्या रक्ताच्या शाईने लिहावी तिथल्या समाजाची गाधाणी तिनं व्हावं मुक्ता साळवे तिनं व्हावं मुक्ता साळवे करावे शेकडो सवाल आणि मागावी त्याची परखड उत्तरं ती जर असेल जिजाऊ रमाई सावित्रीची लेख
ती जर असेल जिजाऊ रमाई आणि सावित्रीची लेख तर तिनं निर्माण करावं तिचं स्वतःचं अस्तित्व, तर तिनं निर्माण करावं तिचं स्वतःचं अस्तित्व। मी तुमच्या पुढं एक स्त्री काय आहे ते या कवितेत मांडले आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो। स्त्री 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 आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे। स्त्री म्हणजे अभिमान आहे, स्त्री म्हणजे कर्तव्याची जाण आहे, स्त्री म्हणजे माया आहे, स्त्री म्हणजे कुटुंबाची छाया आहे। स्त्रियांच्या कामाला तोड नाही, स्त्रियांसारखी आयुष्याला दुसरी जोड नाही। एवढं माहीत असून सुद्धा स्त्रीला का करत नाही प्रगत, तिच्या हातभाराशिवाय कसं पुढं जाणार आहे जगत। स्त्री हा स्त्री हा जीवनातील अविभाज्य भाग आहे, तरी सुद्धा बहुतांच्या मनात तिच्याविषयी काय करायला आहे। हे सगळे म्हणतात प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे स्त्री असते, पण प्रश्न असा की स्त्रीच का मुळात कर्तृत्ववान नसते। जर स्त्री ही जगण्याची भाषा आहे तर तिला देखील शिकण्याची अभिलाषा आहे। जर मनासारखे झाले स्त्रीचे शिक्षण तरच होईल आपल्या कुटुंबाचे रक्षण। शिक्षणादरम्यान तिला अडवू नका, देशाला तुम्ही या रडवू नका। सर्वजण करूया स्त्रियांचे रक्षण, पुन्हा नव्याने देऊया स्त्रियांना शिक्षण, पुन्हा नव्याने देऊया स्त्रियांना शिक्षण। कवितेच्या पद्मश्री नामदेव डसाळ यांची कविता सादर करतो। रक्तात पेटलेल्या गणित सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या गणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटात। रक्तात पेटलेल्या गणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही पेटवली जाते हाटाहाटावरून। मवल्या सारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती सारखे जाळतात माणसं चौका चौकात। कोरभर भाकर आणि पसाभर पाणी याचा अट्टहास खेला तर फिरवला जातो नांगर घरादारावरून। चिंचक्यातले हात जर सळसळले तर छाटले जातात नगरातून। रक्तात पेटलेला अगणित सूर्यांनो, अरे किती दिवस सोसायची ही घोर नाके बनली, आयुष्यभर राहायचं का असं चिंत काही। अरे ती पहा मातीची अस्मिता आबळबळ झालीये, माझ्याही आत्म्याने आता जिंदाबादची गर्जना केली आहे। त्यामुळे रक्तात पेटलेला अगणित सूर्यांनो, आता या शहराशहरा लागला विचारा, आता या शहराशहरा लागला। धन्यवाद। त्याचं नाव आहे शेतकरी दादा। शेतकऱ्याचं दुःख वेदना आणि आशावाद या कवितेत चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण सर्वच शेतकऱ्यांचे मुलं आहोत, जास्त प्रस्तावना करत नाही, कवितेला सुरुवात करतो। ढळाच्या घामा सुगंधाचा दरवळ, तुझ्या काबाड कष्टाचा अस म्हणती परिमळ। माझा शेतकरी दादा तुझे कष्ट बहु थोर, दुनयेचा अन्न दाता परी तुझा मनी घोर। येई दिवाळीचा सण ओहीकडे जग मग, लेकराकडे बघुनिया तुझी होते तग मग। आशावादी नजरेने सपन डोळ्यात बघतो, आसमानी संकटाशी दोन हात तू करतो, आसमानी संकटाशी दोन हात तू करतो। पंत या भारतात विवेकवादी विचारवंत आम्ही त्यांची छाप आहे, आणि त्या विचारवंतांच्या पुरोगामित्वाला मिटविण्या माते फिरूंचा इथे विलाप आहे। कपोलकल्पित भावभावनांना सारे इथे माप आहे। त्याच विचारे घडेल देश
ही तर तपशील थाप आहे, ही तर तपशील थाप आहे। जादूटोना कर्मकांड, जादूटोना कर्मकांड हा सामान्यांना ताप आहे। पीच अंधश्रद्धेचा सखोल, पीक इथे अमाप आहे, पीक इथे अमाप आहे। विचारवंत जन्मने आता भारत भुलाई शाप आहे, विचारवंत जन्मने आता भारत भुला शाप आहे। अंतत्व चिकित्सक जिन हे जणू इथे पाप आहे, जणू इथे पाप आहे। बुद्ध कबीर महानुभवींचा, बुद्ध कबीर महानुभवींचा विचार शुद्ध साफ आहे। मात्र सत्शीलांचे खून होती, हाच जनी संताप आहे, हाच जनी संताप आहे। विचार लढा विचारांनीच, विचार लढा विचारांनीच, लढण्यातच प्रताप आहे। आणि भ्याड हल्ले दुष्कृत्येही या आमच्या लोकशाहीवर चाप आहे, लोकशाहीवर चाप आहे। धन्यवाद। जय जिजा। सर्वप्रथम मला परीक्षक म्हणून इथं काम पाहण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजन समितीचे मनपूर्वक आभार मानतो। आणि ज्या कविता तुम्ही सादर केल्या, मी परीक्षक आहे म्हणून थोडं माझं त्या संदर्भात मनोगत व्यक्त करतो, कारण मी मराठी या विषयाचा शिक्षक पण आहे, विद्यार्थी पण आहे। जे निकष आहेत जे आम्ही ठरवलेले आहेत, त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे सामाजिक आशय, सामाजिक आशयावरच्या कविता होत्या म्हणून सामाजिक आशय असायलाच पाहिजे। त्यामुळे त्याचा दर्जा काय आहे त्यानुसार आपण मार्क्स देतो समजा। दुसरा आहे अनेक अर्थता, अनेक अर्थता म्हणजे काय, तर कवितेमध्ये अनेक अर्थ निर्माण व्हायला पाहिजे कवितेत। दोन प्रकारचे साहित्यशास्त्र आहेत, एक म्हणजे भारतीय साहित्यशास्त्र आणि दुसरं म्हणजे पाश्चात्य साहित्यशास्त्र। आणि भारतीय साहित्यशास्त्रामध्ये शब्दांच्या तीन शक्ती मांडल्या गेलेल्या आहेत, त्यामध्ये पहिले आहे आधिता, आधिता म्हणजे काय, सरळ जो अर्थ निघतो तो पहिला अर्थ। दुसरा आहे लक्षणा, लक्षणा म्हणजे काय, तर आभिधे आभिधा आणि त्याच्या नंतर जो अर्थ निघतो त्याला लक्षणा असं म्हणतात। तर तो माझ्या घरावरून गेला, घरावरून म्हणजे घराच्या वरून कोणी जात नाही, त्याचा अर्थ होतो की घराच्या समोरून गेला, हा दुसरा अर्थ असतो। आणि तिसरा असतो व्यंजना, किंवा त्याला व्यंग्यार्थ असंही म्हणतात, त्याचा अर्थ असतो की अर्थाची अनेक वलये त्याच्यातून निर्माण होतात। कवितेतून फक्त एकच एक अर्थ कधी निघत नाही, चांगल्या कवितेमधून अनेक अर्थ निघत असतात। आणि म्हणून औदुंबर ही 8 ओळींची कविता आहे, त्याच्यावर 100-150 पानांचं पुस्तक आहे। बालकवींची 8 ओळींची कविता आहे औदुंबर, 100-150 पानांचं त्याच्यावर पुस्तक आहे। चांगल्या कवितेचं हे वैशिष्ट्य असतं की त्याच्यामध्ये अनेक अर्थ असतात, अनेक अर्थाच्या शक्यता असतात। त्यामुळे कविता लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवत चला की त्याच्यातून अनेक अर्थ निघतील, बरोबर। त्यानंतर रचना सौंदर्य आहे, कविता म्हणजे गद्याच्या ओळी नसतात आणि जरी असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये सौंदर्य असतं, रचनेचं सौंदर्य असतं, भाषेचं सौंदर्य असतं। आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम आहे आणि स्पर्धा आहे म्हणून सादरीकरण असायला पाहिजे, त्या प्रकारचं ज्या प्रकारचा आशय तुम्ही व्यक्त करणार आहात त्या प्रकारचं सादरीकरण आपलं झालं की कविता काव्य वाचन जे आहे किंवा काव्य गायन जे आहे ते यशस्वी होत असतं। आणि या सगळ्या गोष्टी मिळून मग तुम्हाला गुण मिळत असतात। आणि म्हणून कसं आहे, वक्तृत्व स्पर्धेचं सर्वच जण सांगतात, आपण दरवर्षी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतो, पण काव्य वाचन स्पर्धा खूप कमी घेतल्या जातात। आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये अनेक अर्थता सांगितली जाते, अनेक अर्थता हा काव्याचा आत्मा असतो, लक्षात घ्या। कादंबरी वेगळी, कथा वेगळी, कविता वेगळी असते। ठीक आहे, माझी कविता तुमच्यासमोर सादर करतो। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला पडलेले प्रश्न। एक साधारणतः 16-17 वर्षापूर्वी मी कविता लिहिलेली आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मुलाला पडलेले प्रश्न। फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला, फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला, कर्जात जन्मलेला माझा बाप कर्जा पायीच का मेला। फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला, रातंदिन काया मातीत ढोरासारखा खपायचा, रातंदिन काया मातीत ढोरासारखा खपायचा, खळभर पिकवायचा तरी उपाशी का राहायचा। फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला, दाना दाना जमून हा बाजारात न्यायचा, दाना दाना जमून हा बाजारात न्यायचा, कवडी मोल विकताना का हा मनात कुढायचा। फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला, मुदली सोबत सावकाराला व्याजही द्यायचा, मुदली सोबत सावकाराला व्याजही द्यायचा तरीही त्याच्या समोर का हा दबून राहायचा, तरीही त्याच्या समोर का हा दबून राहायचा। फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला, गेल्या साली लागलेला यंदा बंगला बांधायचा, नोकरी केली, गेल्या साली लागलेला यंदा बंगला बांधायचा, हा पोटातली भूक का पोटातच दाबायचा।
हा पोटातली भूक का पोटातच दाबायचा? फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडतो. याला लई हौस होती मला नोकरीला लावण्याची. उच्च शिक्षित पोरगा नी डोनेशनचे रेट. पाहून का हा रंगत जाळायचा? फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला. याचा विश्वास मोठा इथल्या लोकशाहीवर होता. स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी का हा अश्रू ढाळत होता? 15 वर्षापूर्वी लिहिलेली आहे, त्यामुळे हिरक महोत्सव घेतलेला आहे. आता आपण म्हणूया स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी का हा अश्रू ढाळत होता? फासावर लटकलेल्या बापाला पाहून मुलाला प्रश्न पडला. प्रश्न असे अनेक प्रश्न होते शिकलेल्या मुलाचे मन त्यांची उत्तर शोधित होते. नकळत त्या पोराची मूठ आवडत गेली. त्याच्या एका डोळ्यात अंगार, दुसऱ्यात पहाट फुलत गेली. धन्यवाद. या दुःखाच्या वाटेवर किती चालू मी, या दुःखाच्या वाटेवर अजूनही कशी वाट संपत नाही. खूप तकलो किती मोठा सफर आहे, का माझ्याच वेळी सुखाची मंजिल येत नाही, भर सागरात एकटा मी समोर संकटाचा किनार दिला. जीवन माझे बनविण्यास विपरीत तो आकार दिला. पहाटीच्या सूर्याला बघण्यास डोळे माझे तरसून गेले. नशिबात रात्रच माझ्या सोबती तू अंधार दिला. किती गाळावे अश्रू हे कुठेच कसे झिरपत नाही, का माझ्याच वेळी सुखाची मंजिल येत नाही. त्यागून गेलो असे वाटते कुठेतरी निघून जावं आता. किती बाण मारले काळजावर झेलून थकलो घाव आता. किती सरने जाळले मी माझ्याच हाताने. असे कुणीच ना उरले माझे ज्यांना म्हणू धाव आता. पूर्ण का त्या माणसांची ती माया मिळत नाही, का माझ्याच वेळी सुखाची मंजिल येत नाही. मी शेवट असे की रुसण्याने बर्बाद झालो कुणालाच असे रुसणे देऊ नको. निसर्गाला बोलतो देवत नाही म्हणून. तिळा एवढेच हसू दे, दाही दाही रडणे देऊ नको. सांगण्याचा माझा तात्पर्य एवढाच आहे निसर्गा, कुणालाच मरणासारखे जगणे देऊ नको. जीव तोडून लिहितो गणेशा कुणालाच कसे दिसत नाही, का माझ्याच वेळी सुखाची मंजिल येत नाही. थँक्यू. गणेश कसवे उत्तेजनावरचं बक्षीस आहे त्यांना. तृतीय बक्षीस आहे DC पाटील. तृतीय बक्षीस आहे पवन मिटकरे. आणि प्रथम आहे तेजल पालवे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक काय आहे DC पाटील सर यांना, त्यासाठी आपल्याला प्रायोजक जे लाभलेले त्यांना मी विनंती करतो. कुंडा जाधव यांना विनंती करू की त्यांनी
देऊन ते पारितोषिक द्यायचे. आपल्या तृतीय क्रमांकाचे स्पॉन्सरशिप त्यांच्याकडे आहे. आलेला तो पवन निपकरी. मी आपला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली रवी गुजर सर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यायचे. सर त्यांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यायचे. स्पर्धकाच्या इच्छेनुसार